जवळपास 12 वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्मशीट आज एमपीएमसीकडे हस्तांतरित करण्यात आली. यामुळे लवकरच 5,500 पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल अशी माहिती रुरल एन्हान्सर संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली. रुलर एन्हान्सरच्या पुढाकारातून शनिवारी विमाननगर येथील हॉटेल हयातमध्ये एमपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना या गुंतवणुकीची टर्मशीट अटल कन्सल्टिंगचे भारतातील प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांनी हस्तांतरित केली. यावेळी अटल कन्सल्टिंग नेदरलँड यांचे व्यवस्थापकीय संचालक श्रीहान बाटले हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित होते. सोबत रुलर एन्हान्सरचे प्रमुख अंबर आयदे, एमपीएमसीचे अध्यक्ष भरत कुमार राणे उपस्थित होते. नमस्कार, मी अंबर आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ रुलर एन्हान्सर्स ग्रुपचा. रुलर एन्हान्सर्स ही जी संस्था आहे, जी कंपनी आहे, ती गव्हर्नमेंट पीपीपी आणि सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम करते. या संस्थेची कार्यालय दुबई, नेदरलँड आणि भारतामध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे. माझ्यासोबत आज इथे एमपीएमसी महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचे सेक्रेटरी श्री भरत कुमार राणे सर आहेत, अध्यक्ष राणे सर आहेत आणि अटल इंजिनिअरिंग जी नेदरलँड स्थित संस्था आहे त्याचे इंडिया हेड श्री अनिल कुपा इथे आहेत. 8 सप्टेंबर 2024 रोजी माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार एमपीएमसीचा हा जो मागच्या 10 वर्षापासून रखडलेला प्रोजेक्ट आहे याला ईसीए बेस्ड फंडिंगच्या माध्यमातून कशी पूर्णत्वास कसा नेता येईल अशी एक चर्चा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तसेच महाराष्ट्रातले एफडीआयचे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत श्री कौस्तुभ धवसे यांच्या माध्यमातून आमची आणि एमपीएमसी या सभासद संस्थेची आमची चर्चा झाली. त्यानुसार आम्ही करत असलेल्या भारतातील पहिल्या ईसीए बेस्ड इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या माध्यमाच्या अनुषंगाने एमपीएमसीकडेही कशी इन्व्हेस्टमेंट आणता येईल याच्यावर चर्चा होऊन आम्ही एमपीएमसीला जवळपास 600 कोटी रुपयांची फॉरेनची ईसीए बेस्ड गुंतवणूक आणून देण्याचे आश्वासन आज टर्मशीट द्वारे अटल इंजिनिअरिंगने दिलेले आहे. अटल कन्सल्टिंग ही संस्था नेदरलँड शासनाच्या 100% मालकी असणाऱ्या इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्स कंपनीसोबत काम करते. ॲट्रेडियस ही जी संस्था आहे नेदरलँडची ही भारतात होणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी इन्शुरन्स कव्हर प्रोव्हाइड करते. या इन्शुरन्स कव्हरमध्ये 98% पॉलिटिकल रिस्क जे आजपर्यंत भारतात कुठेही झालेलं नाही आहे ते आणि 100% कमर्शियल रिस्क कव्हर होतं. म्हणजे उद्या कोणत्याही कारणाने जर शासनाने हा प्रोजेक्ट थांबवला किंवा हा प्रोजेक्ट जर उद्या कोणत्याही वॉर सिच्युएशनमुळे किंवा अजून कोणत्या सिच्युएशनमुळे थांबला तर याची सर्व जबाबदारी त्या शासनाची इन्शुरन्सची जी कंपनी असते ती घेत असते. आणि त्या माध्यमातून आम्ही अटल कन्सल्टिंग यांच्या नेदरलँड यांच्या माध्यमातून आज एमपीएमसीला टर्मशीट दिलेली आहे. याचा पुढचा जो आमचा टप्पा आहे तो पुढच्या 3 ते 4 महिन्यांचा या युरोपियन बँक आणि युरोपियन जे ज्या नेदरलँड स्थित जे शासकीय वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असतात त्या ESIA जसं आपल्याकडे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा रिपोर्ट असतो तसं त्यांच्याकडे एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट अनालिसिस हे सर्टिफिकेट असतात. तर पुढचे 3 महिने आम्ही या प्रोजेक्टवर ESIA आणि ESMP या दोन्ही गोष्टींवर काम करणार आहोत. आणि एकदा ESIA रिपोर्ट झाला की तो आम्ही इन्शुरन्स कंपनीला देऊन या पूर्ण गुंतवणुकीला इन्शुरन्सचे कव्हर आपले मिळणार आहे. आणि हे इन्शुरन्स कव्हर या गुंतवणुकीला मिळाले की पुढच्या 2 महिन्यांमध्ये ही गुंतवणूक या प्रोजेक्टसाठी करायला उपलब्ध होईल. या गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीवर कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोशिक येणार नाही आहे. त्यांचा कोणताही सिक्युरिटीज, कोणतेही गहाणकट, कोणत्याही त्यांचे मॉर्गेजेस घेतले जाणार नाही आहेत. केवळ डेव्हलपमेंट क्रेडिट फायनान्सच्या माध्यमातून ECAच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ज्याच्यात कोणताही परतावा पहिल्या 4 वर्षांसाठी करायची गरज नाही राहणार आहे आणि पुढच्या 8 वर्षांमध्ये सेमी इन्स्टॉलमेंटमध्ये याचा परतावा
करण्यात येणार आहे आणि हा जो परतावा करणार आहे ती जी डेव्हलपर संस्था आणि आमची संस्था आहे ते मिळून करणार आहे. या संदर्भातली अटल कन्सल्टिंग यांच्या माध्यमातून आज एमपीएमसीला 600 कोटी रुपयांची टर्मशीट देण्यात आलेली आहे आणि याबद्दल मी राणे सरांचं मी अध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शासनाच्या अखत्यारीत राहून त्यांच्या निर्देशाप्रमाणे हा हा प्रोजेक्ट 3 ते 4 वर्षांमध्ये पूर्ण होऊन मागच्या 10 वर्षांपासून जे पोलीस बांधव आपल्या हक्काच्या घरासाठी थांबलेले आहेत, जे वाट बघत आहेत आणि ज्यांना अजूनपर्यंत प्रतीक्षा संपलेली नाही आहे, अशा सर्वांना आमच्या सामाजिक बांधिलकीचा बेस असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक मिळेल आणि त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल असे माझे एक्सपेक्टेशन आहे. ही आहे संस्था, ही पोलिसांच्या हाऊसिंग साठी जे आमची विंग आहे त्याच्यामार्फत सुरू झाली होती. पोलीस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती, परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता. त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजे, ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता. परंतु आता मगाशी आपण बघितलं की इंडियातले जे आपले रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या हे करा ते करा आणि ते रेट फार जास्त आहेत, त्यामुळे नो कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं. यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे, हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी. दिस इज अ युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतोय आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे आश्वासन आम्ही दिलं होतं की तुम्हाला ह्याच रेटमध्ये आम्ही तुम्हाला सदनिका मिळवून देऊ ते आम्ही पूर्ण करणार आहोत, त्याबद्दल मला फार आनंद आहे. रमेश आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर लवकर पार पडतील आणि 3 वर्षाचं त्यांनी म्हणतात 4 वर्ष, आम्ही म्हणतो 3-3.5 वर्षातच सुरू होईल आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन अ स्पॅन ऑफ 1 आणि 1 ते 6 वर्षाच्या आत तो पूर्ण होईल.